तळेगाव अंबी येथे नव्याने सुरू होणाऱ्या अमृतवेल या योगोपचार व निसर्ग उपचार केंद्राचा उद्घाटन समारंभ नुकताच संपन्न झाला. योग विद्या गुरुकुल नाशिक यांची अमृतवेल योगोपचार व निसर्गोपचार केंद्र तळेगाव आंबी येथे सुरू होत असून याचे उद्घाटन योगविद्या गुरुकुल नाशिकचे कुलगुरू योगाचार्य डॉक्टर विश्वास मंडलिक गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार कृष्णराव भेगडे, तळेगावचे उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, आंबीच्या सरपंच बायडाबाई गराडे, उपसरपंच सुवर्ण नखाते, माजी पंच समिती सभापती गुलाबराव म्हाळसकर, ॲडव्होकेट निलेश अग्रवाल, तळेगाव दाभाडे सिटी रोटरी क्लबचे अध्यक्ष विलास काळुखे, केंद्राचे संचालक हरिश्चंद्र गडसिंग, योगाचार्य प्रमोद निफाडकर आदी जण उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. केंद्राच्या वतीने मान्यवरांचा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. योगाचार्य डॉक्टर विश्वास मंडलिक गुरुजी यांचा पुणेरी पगडी देऊन सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी या योगोपचार व निसर्गोपचार केंद्राची पाहणी केली. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या योगोपचार व निसर्गोपचार केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे येथे अत्यंत कमी शुल्कात योगोपचार व निसर्गोपचाराबरोबरच शरीर शुद्धीक्रिया केली जाते. यामध्ये योगोपचार, योग साधना, वैद्य तपासणी, निसर्ग अल्पोपहार, अमृतवेल, बॉडी मसाज, निसर्ग आहार साधना, स्ट्रेस मॅनेजमेंट अशा अनेक गोष्टी समाविष्ट असणार आहेत. सर्व प्रकारच्या सोयीयुक्त प्रशस्त असे हे तळेगाव आंबी येथील योग केंद्र आहे. योगोपचार व निसर्ग उपचारावर बोलताना योगाचार्य डॉक्टर विश्वास मंडलिक गुरुजी म्हणाले, आम्ही उपचार केंद्र नाशिकला चालवत आहोत, हे उपचार लोकांना देतो आहे आणि त्याचे परिणाम दिसलेले आहेत की रुग्ण बरे झालेत म्हणून तर नवीन रुग्ण येतात, नाही तर आलेच नसते. तर निसर्गोपचार या शब्दामध्ये निसर्ग आणि उपचार हे शब्द आहेत. तर निसर्ग शब्द काय नीट लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला निसर्ग म्हटलं म्हणजे नैसर्गिक वातावरण, झाडीझुडी, झरे बिरे, पाणी बिणी असं सगळं वाटतं आपल्याला, ते आहेच निसर्ग म्हणजे. पण निसर्गोपचार शब्दामध्ये तेवढाच निसर्ग मर्यादित नाही आहे. तर निसर्गोपचार शब्दातला निसर्ग म्हणजे या सगळ्या ब्रह्मांडाचं सूत्रसंचालन करणारी जी शक्ती आहे त्याला निसर्ग म्हटलेलं आहे. कारण प्रत्येक गोष्ट चालू आहे या निसर्गामध्ये आणि ती कोण करतं, शेवटी निसर्ग करतो असं म्हणतात. तो निसर्ग म्हणजे ती शक्ती आहे की जी शक्ती या सगळ्या ब्रह्मांडाच्या निर्मितीमागे आहे, संचालनामागे आहे, परिवर्तनामागे आहे. याबद्दल अधिक माहिती देताना केंद्राचे संचालक हरिश्चंद्र गडसिंग म्हणाले, त्याचबरोबर मॅग्नेट थेरपी, शिरोधारा, योगोपचार आणि योग साधना, काश्य थेरपी दुसऱ्या दिवशी देखील आहे, मेडिटेशन आणि प्राणायामचं परत प्रशिक्षण आहे, अमृत पेय आहे आणि संध्याकाळी 6:30 वाजता आमचे साधक घरी जातील. ही सारी शरीर शुद्धीक्रिया करण्यासाठी केवळ 2500 रुपये, म्हणजे ज्या ठिकाणी 3500 रुपये होते त्याचे 2500 रुपये, मगाशी सांगितलेले 1500 रुपये 2500च्या ठिकाणी परत 1500 रुपये अशा पद्धतीच्या सवलतीच्या दरामध्ये या 2 दिवसाचा खर्च आपल्याला 5000 रुपये याप्रमाणे या ठिकाणी ते त्या कुपन ठेवलेले आहेत. म्हणजे पहिल्या 200 लोकांसाठी अत्यंत सवलतीच्या दरामध्ये ती कुपन ठेवलेली आहेत. याच फीमध्ये दोन्ही दिवस या शरीर शुद्धीक्रियेसाठीच्या फीमध्ये दोन्ही दिवस लागणारे तेल, आयुर्वेदिक वनस्पती आणि औषधे, नॅपकिन, डिस्पोजेबल बेडशीट कव्हर, योगोपचाराचे पुस्तक व अमृतपेय, निसर्ग अल्पोपहार तसंच दुपारचा आणि सायंकाळचा निसर्गहार देखील दिला जाणार आहे. यासाठी अमृतवेल योगोपचार आणि निसर्गोपचार केंद्राचे स्वतःचे बाह्य रुग्ण क्लिनिक म्हणजे OPD तळेगावच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे शॉप नंबर 1 सॅमसंग नगर बँक ऑफ बडोदा शेजारी तळेगाव स्टेशनला येथे सुरू होत आहे. त्या ठिकाणी निसर्गोपचार, आयुर्वेदा, होमिओपॅथी, आहार तज्ज्ञ, अक्युप्रेशर इत्यादी तज्ज्ञ डॉक्टर आपली तपासणी करून तुम्हाला तुमचा आहार आणि तुमची औषधं आणि तुमच्या थेरपीची सुचवतील आणि त्या थेरपी या केंद्रामध्ये केल्या जातील. उद्घाटन समारंभाच्या आभार प्रदर्शनानंतर विश्व प्रार्थना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.